मुंबई महापालिकेकडून मराठी भाषेचा दुजाभाव करण्यात येत असल्याचं मराठी एकीकरण समितीनं दाखवून दिलंय. मुंबई महापालिकेकडून आमची मुंबई या नावानं प्रश्नमंजुषेची स्पर्धा घेण्यात येते आणि महाराष्ट्राच्या राजधानीत होत असलेल्या या प्रश्नमंजुषेसाठी केवळ हिंदी आणि इंग्रजी हे दोनच भाषिक पर्याय देण्यात आले आहेत. त्या पर्यायांमध्ये मराठीला स्थान का नाही याबद्दल मराठी एकीकरण समितीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. इथे तर मराठीच नाही, मुंबईचा आणि हिंदीचा काय संबंध? इकबाल सिंह चहल, आपण प्रशासक आहात आणि मराठी राज्याच्या इतक्या मोठ्या महापालिकेत प्रश्नमंजुषा स्पर्धा असूनही मराठीला स्थान नाही, मराठीऐवजी हिंदी, कोण द्वेष करतंय मराठीचा? असे प्रश्न मराठी एकीकरण समितीनं ट्विट करून विचारलेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.